जर कोणी मला विचारलं ना की तुझा जीवनातील सर्वात आवडता काम कोणतं, तर मी त्यांना सांगेन प्रवास करणे, लॉंग टूरला जाणे. प्रवासाची एक मजेशीर गोष्ट सांगू मित्रांनो, पुणे स्टेशनपासून तर लांब चाललो आहे, पण जिथं पोहोचतो तिथलं लोक, वातावरण, ठिकाण कसं असणार आहे अजिबात माहिती नाही. पण एक एक्साइटमेंट असते की तिथे गेल्यानंतर नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार. सो हे मजा जे आहे ना, त्या आठवणी आम्ही निर्माण करण्यासाठी चाललो आहे, आपल्या जीवनाचं एक पार्ट बनवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. मजा खूप येणार आहे मित्रांनो. एसी कोच, विंडो सीट, हातात कबर चहा, बाहेर हिरवंगार वातावरण, एकदम मस्त यार. ते त्यातल्या नवीन आठवणी बनवण्यासाठी चाललोय. वा मित्रांनो, आर सिटी कडून आम्हाला नाश्ता येतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडू आहे, सँडविच आहे आणि साखर आहे जे आर सिटी कडून येतं, हे दूध पावडर आहे जे गरम पाण्यात टाकले, सॉस पण आहे आणि कचोरी पण देतात. आणि या पद्धतीने स्नॅक्स पण अवेलेबल आहे. यात तुम्ही बघू शकता चहा पत्ती सुद्धा देतात जे गरम पाण्यात टाकले की तयार होतो. दूध आहे, साखर आहे, अशा पद्धतीने स्नॅक्स आहे. प्रत्येक वेळेस विचारलं होतं फ्री मध्ये का पेडो, सर्व मिक्स आहे त्यांना, सर्व कन्फ्युज व्हायला लागलंय कुठलं फ्री आणि कुठलं पैसा वाला. नाही तर आपण फ्री म्हणून ऑर्डर करायचं, नंतर पैसे मागायचे. तिकीट म्हणून काय आहे का नाही, फक्त ब्रेड आहे. थांबा, चहा सोबत खायचं. एक मजेशीर गोष्ट सांगू, लहानपणापासून आतापर्यंत विंडो सीट म्हणले की एक्साइटमेंटचं लेवल नेक्स्ट असतो, पण का माहित नाही आता कळायला लागलंय की ते बाहेरचं हिरवंगार वातावरण बघणं, नवीन गोष्टी आठवणी सामावून ठेवणं, त्याचं वेगळंच वातावरण आहे. मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण झालं, बघू शकता सनसेटचं सीन जे आहे ना एकदम मस्त आहे यार. त्याचं सीन बद्दल मी तुम्हाला कायच बोलू आहे. मित्रांनो, रात्र झाली आहे, मला झोप यायला तयार नाही. मला आयआरसीटीसीला विनंती आहे, ते म्हणजे लाईट एकदम पिवळं गुलाबी द्या, नाहीतर मग पांघरायचा दुसऱ्या कलर. सध्या स्मशानात आल्यासारखं वाटायला लागलंय मला, रात्रीचा झोप येणे बघू शकता, मळ गाठल्यासारखं वाटायला लागलंय मला. ओ मित्रांनो, सकाळचा नाश्ता आलेला आहे, फ्रुटी आहे, चहाचे आयटम आहे, साखर, चहापत्ती, सर्व दूध आलेलं आहे आणि मॅंगो फ्रुटी सुद्धा आहे. बाहेर एकदम कडक वातावरण झालेलं आहे. आणि मित्रांनो, दुपार होतंय, दुपारचं जेवण सुद्धा येतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि हे जेवण झाल्यानंतर ना संध्याकाळ होते, संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही एका जंक्शनला थांबतो, ते म्हणजे टाटानगर जंक्शनला. मित्रांनो, संध्याकाळी 9:30 वेळ होत आलेला आहे, शेवटची खिचडी आलेली आहे आरसीटीसी कडून. आम्ही हावडा स्टेशनच्या अगदी जवळच आहोत, थोड्या वेळात हावडा स्टेशनला पोहोचूयात आम्ही. तर मित्रांनो, आमची ट्रेन आहे ते पोहोचली आहे हावडा स्टेशनला. आणि बघू शकता तिकडचं वातावरण एकदम हंगार भंगार आहे. आपल्या हावडा पॅके कसा लागा, 12 बज रहे, 12 बजने के बाद हम हावड़ा स्टेशन पे आते हैं.